अडीच वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित. पण तरीही राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पहिले दोन टप्पे हे ज्या पद्धतीनं पार पडले ते पाहता तिसरा टप्पा त्या तुलनेत चांगलाच रंगला आणि गाजला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची सरासरी आकडेवारी कमी असल्यानं सर्वच पक्षांची चिंता वाढली. त्यानंतर मात्र तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं. आरोपांच्या फैरी झडल्या आणि नेते एकमेकांसमोर आले. पंतप्रधान मोदी, अमित शहा, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार अशा मातब्बर नेत्यांच्या सभा आणि आक्रमक भाषणांनी राजकारण तापलं. राज्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, धाराशिव, लातूर या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असे हे सर्व मतदारसंघ आहेत. पण दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरलेला आणि त्यामुळेच सर्व पक्षांची चिंता वाढली. महाराष्ट्रात अपेक्षित मतदान होत नसल्याचं दिसलं. त्यानंतर मोदींच्या 2 दिवसात 6 सभा झाल्या. त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत टीका केली आणि त्याला पवारांनीही सडेतोड उत्तर दिलं. कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे. तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा उदाहरण पाहिजे. आज सवंडे सामान्य माणसं हे महागाईने संकटात आली, लोकांना संसार पंच करणं अवघड आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली ते समजा वेळेला ही अस्वस्थता दाखवली. दुसरीकडे अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. मग उद्धव ठाकरेंनी जशास तसं उत्तर देत महायुतीला महाराष्ट्र सोपा नाही असं आव्हानच दिलं. उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो ते मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही, म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे. कारण 14 साली काय बोलले ते 19 आठवत नाही, 19 काय बोलले ते 24 आठवत नाही. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी प्रचाराचा अखेरचा दिवस गाजला तो बारामतीकरांमुळं. एकीकडं रोहित पवारांना भर सभेत अश्रू अनावर झाले तर अजित पवारांनी त्यांची नक्कल करत उत्तर दिलं. शरद पवारांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेत अखेरचं आवाहन केलं. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, हो का? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो हे मला मतदान करा. अरे काय, ही असली नौटंकी बारामतीकर कापून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हे झालं रडीचा डाव, हे असलं नाही चालत. नारायण राणे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, प्रणित शिंदे, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांसारख्या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.
महाराष्ट्रातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याआधी रंगलेला प्रचार, आक्रमक झालेले नेते असं चित्र निर्माण झालं आणि आता चौथ्या टप्प्यात हा प्रचार आणखी आक्रमक होणार अशी चर्चा आहे. आणि शेवटचा टप्पा तर मुंबईचा आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीचा क्लायमॅक्स देशाच्या आर्थिक राजधानीत रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.